हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे राणीच्या खास किचनमध्ये. आज आपण परवळची भाजी बघणार आहोत. या भाजीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. चला तर मग सुरू करूयात. तर ह्या भाजीसाठी ह्या अशा दोन प्रकारच्या आपण वापरू शकतो नाईफ्स. याने आपण ही वरची स्किन थोडी काढून घेणार आहोत, कारण ती शिजायला वेळ घेते. तर ही अशा प्रकारे आपण सर्व परवळची ही वरची स्किन अशी खरडून खरडून थोडी काढून घेणार आहोत आणि तिला पाण्यात टाकणार आहोत. तुम्ही सुरीनेही असं काढू शकतात ती स्किन, आणि असं जी काही रफ नाईफ असते त्याने पण काढू शकतो आपण. आणि दोघं बाजूचे इचे टोकड कापून आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे सर्व तयार करून घेऊत. आता ही तोंडलीसारखी दिसणारी भाजी आहे आणि चवीला थोडी वेगळी असते. ही थोडीशी काकडीसारखी असते. याचे वैज्ञानिक नाव आहे ट्रायकोसॅन्थेस डायोक्या. तर इला आपण अशी उभी चीर देणार आहोत. पूर्ण कापायची नाही आहे, अशी उभी चीर, म्हणजे जेणेकरून त्याच्यात आपल्याला काही भरता येईल. अशाच प्रकारे आपण सर्व याला ह्या अशा उभ्या चिरा देऊन देऊ. आणि नंतर त्याच्यामधलं जे मटेरियल आहे बिया, त्या आपण चमच्याने अशा काढून घ्यायच्या आहेत. त्या आपल्याला फेकायच्या नाही आहेत, एका वाटीत जमा करून ठेवू. त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. तर आयुर्वेदिक भाज्यांमध्ये पडवळ याचा समावेश होतो, जसं की आपण म्हटलो. आता का होतो याचे कारण आपण पुढे जाणूयात रेसिपी करता करता. तसेच पडवळमध्ये व्हिटॅमिन ए, बी वन, बी टू, सी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे काही घटक असतात जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात. आयुर्वेदिक वनस्पतीप्रमाणे ही आयुर्वेदिक भाजी असल्यामुळे तिचे फायदे भरपूर आहेत. तर जाणून घेऊयात आपण परवळचे असेच आरोग्यदायी फायदे. तर आपण तेल गरम केलं आहे, त्यात आपण मोहरी, जिरं, हिंग टाकून घेतलं आहे आणि हे लसूण अद्रक क्रश करून घेतलेलं आहे. आता नेहमी सांगितल्याप्रमाणे आपण जर ही भाजी वेट लॉससाठी करणार आहोत, कारण याच्याने वजनही नियंत्रणात राहतं, हे कढीपत्ता टाकला आहे, तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि हे आपण काढलेले होते ना पडवळमधून बिया, त्या टाकल्यात. हे शेंगदाण्याचा कूट आहे, भाजून त्याचा कूट करून घेतला आहे. आणि हे आहे बेसन पीठ. ही हळद टाकली थोडीशी, हे धने पावडर, लाल मिरची, ही काश्मीरी लाल मिरची टाकली, हा गरम मसाला, आपला घरगुती गरम मसाला टाकला आहे. आता आपण याला पूर्ण मिक्स करून घेणार आहोत छान. हे सगळी प्रोसिजर आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे. यात आपण मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, आणि याला आपण छान लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. खूप सारी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर आपले जे काय सॉल्ट्स असतात बॉडीमध्ये डिपॉझिट झालेले, ते काढण्यास मदत करते, त्यामुळे कोथिंबीरीचा उपयोग भरपूर करायचा. तर हे असं आपलं सारण तयार झालं आहे. आणि आपण याला आता गार होऊ देऊ आणि ह्या पडवळमध्ये भरून घेऊ. तर जसं की मी म्हटलं, आयुर्वेदामध्ये हिचे खूप फायदे म्हणून हिला समाविष्ट करण्यात आलं आहे. तर ते म्हणजे पडवळ पचनाला खूप मदत करते. शिवाय पचनाला मदत केल्यामुळे साखर देखील नियंत्रणात ठेवते. सगळ्यात मोठा हिचा फायदा म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवते, आपली इम्युनिटी खूप बूस्ट करते ही. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना देखील मदत करते. हे जे सारण आहे, यात आपण बेसन, शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे वजनात कमी करण्यात देखील मदत होते, फक्त तेल कमी वापरायचं. तशीच ही अँटी एजिंग आहे, पाईल्सचा त्रास पण कमी करते. तर हे त्याच पॅनमध्ये आपण तेल घेतलं आहे थोडंसं. तुम्ही तेल आणि पाणी मिक्सर करून पण घेऊ शकतात आणि तिला शिजवून घ्यायची आहे, झाकण ठेवून. हिच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्सचा साठा असतो आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात ठेवते ही, आणि रक्तशुद्धीकरणात देखील मदत करते. तर हिला आपण अशी उलटून घेतली 3-4 मिनिटांनंतर. ही खूप लवकर शिजते आणि मधलं सारण पण आपण शिजवलेलंच आहे. माझ्या घरी लहान मुलं आहेत, त्यांना ही भाजी खूप आवडते, म्हणून मी तेल शक्यतोवर जास्तच टाकते. तुम्ही नेहमी लक्षात असू द्यात की वजन कमी करायचं असेल तर तेलाचं प्रमाण खूप कमी करायचं, तेलाच्याऐवजी पाणी त्याच्यात टाकायचं, तरी ती खूप छान लागते. तर अशाच प्रकारे ही आपली पडवळची भाजी तयार आहे. ही पोळीसोबत, भाकरीसोबत, इवन भातासोबत, खिचडीसोबत देखील खूप छान लागते तोंडी लावायला. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.